विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार विद्यासार या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाखवा दादा नाखवा दादा या कवितेचे प्रकट वाचन करणार आहोत चला तर सुरुवात करूया कवितेचं नाव आहे नाखवा दादा नाखवा दादा ऐका म्हणा वाचा नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय खाडी पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान नाखवा दादा, नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय हिरव्या राणी ससे सशांचे डोळे लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग उणात त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग पाना पानात दवबिंदू दवबिंदूंचे हिरे लाख कोवळ्या उणात झगमगती आभाळाचे निळे पाख आभाळात रंगीत ढग धग, मागे इंद्रकमान कमानीवर घेऊन झोके पाहिची आहे खाडीची शान नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय सोनसळ्या कवडशा नेऊन चालेल काय नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड नेण्यासाठी काय घ्याल काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे गाल नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय खाडी पल्याड न्याल काय विद्यार्थी मित्रांनो नाखवा दादा नाखवा दादा या कवितेच्या कवयित्री आहेत वसुधा पाटील आपण आता या कवितेचं प्रकट वाचन केलं यानंतर आपण कवितेचा आशय देखील पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम